एकेकाळी ज्या गावात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष होतं त्या गावात आता तळी, विहिरी, पाझर तलाव तुडुंब भरलेत. पाहुयात नाशिक जिल्ह्यामधल्या भैताणे आणि शेरी गावाने ही किमया साधली आहे तरी कशी. हिरवगार आणि पाणीदार झालेलं नाशिकच्या कळवण तालुक्यातलं हे भैताणे दिगर आणि शेरी गाव, संपूर्ण आदिवासी वाड्या पाड्यांचं हे गाव. या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पण इतकी वर्ष पाणी अडवलंच गेलं नाही. डिसेंबर सरला की तालुक्यात प्रचंड पाणी टंचाई निर्माण व्हायची, पण भैताणे दिगर आणि शेरी गावाची जलयुक्त शिवारात निवड झाली आणि गावचं चित्रच बदललं. ग्रामस्थांनी एकत्र येत जलयुक्त शिवारातून सिमेंट बंधारे, माती बांध, वनतळ बांधलं, एका पाझर तलावातला गाळ काढला, विहिरी स्वच्छ केल्या, त्यामुळे पावसाचं पाणी अडलं. आज सगळे बंधारे तुडुंब भरलेत. आधी जो पाऊस पडायचा ना तो वरती पडायचा ना खाली निघून जायचा, थांबायचं नाही ना इथं, काहीच नाही, नाला लाडवा नाही, कुठलाच काही नाही, म्हणून पाणी थांबायचं नाही आमचा, काही कुठलाच फायदा नव्हता तेव्हा. आता फायदा म्हणजे असं बागायत करायला लागलो आम्ही, मिरची कांदा याच्यापासून आम्हाला थोडासा फायदा झाला, फायद्यापासून थोडासा आमचं भांडवल वाढलं. बा आज जलयुक्त शिवारामार्फत आमच्या नाल्याला सिमेंट बंधारा झाला, त्यापासून आम्हाला आमच्या विहिरीला, ग्रामपंचायतीच्या विहिरीला पाणी उतरला, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यापासून खूप फायदा झाला. व पहिले आम्ही अगोदर हरभरा, गहू वगैरे पिके काढत होतो, आता आम्हाला पाणी भरघोस असल्यामुळे टमाट्या, कांदा वगैरे, मिरची वगैरे पिके घेतो, त्याच्यामुळे आम्हाला आता पैशाची एवढी अडचण नाही. जलयुक्तच्या बंधाऱ्यात पाणी साठल्यानं गावाची भूजल पातळी वाढली आहे, परिणामी विहिरींना अवघ्या 20 फुटांवर पाणी आलंय. पाण्यामुळे हजारो एकर जमीन ओलिताखाली आल्यानं ऊस, कांदा यासह भाजीपाला मोठ्या प्रमाणावर पिकू लागलाय. आता उत्पन्न वाढली एकदम व्यवस्थित आमचं दखत. पहिले तेवढं पूर्वी एवढं चांगलं नव्हतं, त्याच्यामुळं मग आता बंधारा झालं, त्याच्यामुळं पाणी पण साचतं, विहिरीला पाणी उतरलं मग एकदम व्यवस्थित आहे. आता मजुरीसाठी बाहेर जावं लागतं, आता मजुरीसाठी बाहेर नाही जावं लागत. इथं बंधारा झाला, आम्हाला विहिरीला पाणी भेटतं भरपूर, सगळे जमीन सगळी उरली आमची, काही टेन्शन नाही. मजुरीसाठी बाहेर जायचो आम्ही, हे धरण बांधलं, पाट थोडंफार झालं, सगळं आम्हाला एकदम व्यवस्थित झालं. गावाचं पाणी टंचाई मिटण्यास, पूर्णपणे मिटण्यास आज रोजी जलयुक्त शिवारमुळे फायदा झालेला आहे. गावातले शेतकरी कोरडवाहू शेती करायचे, आज रोजी त्यांच्या विहिरीला मे जून महिन्यातही पाणी राहिल्यामुळे त्यांची बागायत शेतीकडे कल निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर त्यांना मिरची, टमाटा अशी पिकं करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि जवळपास त्यांच्या उत्पन्नात घसघशीत अशी वाढ झालेली आहे. कळवणच्या भैताणे दिगर आणि शेरी गावांनी जलयुक्त शिवार योजना राबवून गाव पाणीदार केलं. एकेकाळी डिसेंबर नंतर या गावांमध्ये पाण्याचे टँकर मागवायला लागायचे, आता प्रत्येकाच्या घरात नळातून पाणी येत आहे. निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.